नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील संधीचे प्रकार हा भाग पाहणार आहे। संधी म्हणजे काय? तर एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात। संधीचे उदाहरण पाहूया। सूर्यास्त। सूर्यास्त हा शब्द कसा तयार झालेला आहे? तर सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त। सूर्य या शब्दामधील शेवटचा वर्ण हा अ आहे। अस्त या शब्दामधील पहिला वर्ण हा अ आहे। अ अधिक अ बरोबर आ। आणि अशा प्रकारे सूर्यास्त हा शब्द तयार झालेला आहे, म्हणजेच संधी या ठिकाणी बनलेली आहे। संधीचे तीन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी। संधीचा पहिला प्रकार आहे स्वर संधी। स्वर संधी म्हणजे काय? तर एका पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वर संधी असे म्हणतात। स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी हे लक्षात ठेवा। म्हणजेच स्वर संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स्वर असतो व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा देखील स्वर असतो। हे दोन स्वर जेव्हा एकत्र होतात त्यालाच स्वर संधी म्हणतात। स्वर संधीचे उदाहरण पाहूया। हिमालय। हिमालय हा शब्द कसा तयार झाला? तर हिम अधिक आलय बरोबर हिमालय। हिम या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे तो आहे अ आणि आलय या शब्दामधील पहिला वर्ण आहे तो आहे आ। अ अधिक आ बरोबर आ। अशा प्रकारे या ठिकाणी संधी तयार झालेली आहे। या ठिकाणी अ आणि आ हे दोन्ही स्वर आहेत। अ आणि आ हे दोन स्वर एकमेकात मिसळले आणि आ हा स्वर तयार झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी स्वर संधी झाली असे आपल्याला म्हणता येईल। संधीचा दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी। व्यंजन संधी म्हणजे काय? तर एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन व स्वर किंवा व्यंजन व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला व्यंजन संधी असे म्हणतात। व्यंजन संधीमध्ये व्यंजन अधिक स्वर बरोबर व्यंजन संधी होते किंवा व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी होते। म्हणजेच व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर असतो किंवा व्यंजन असतो। हे दोन वर्ण एकत्र होतात त्यालाच व्यंजन संधी म्हणतात। व्यंजन संधीचे उदाहरण आपण पाहूया। सदाचार। सदाचार हा शब्द कसा तयार झाला? तर सत अधिक आचार बरोबर सदाचार। सत या शब्दामधील शेवटचा वर्ण हा त आहे तर आचार या शब्दामधील पहिला वर्ण हा आ आहे।
या सत मधील त चा नंतर द होतो, म्हणजेच सद अधिक आचार बरोबर सदाचार। आता या त चा द मध्ये बदल होतो तो कसा होतो तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहे। सद मधील शेवटचा वर्ण हा द आहे आणि आचार मधील पहिला वर्ण हा आ आहे। द अधिक आ बरोबर दा। व्यंजन संधीचे दुसरे उदाहरण पाहूया। सज्जन, सज्जन हा शब्द कसा तयार झालेला आहे? तर सत अधिक जन बरोबर सज्जन। सत मधील शेवटचा वर्ण हा त आहे आणि जन यामधील पहिला वर्ण हा ज आहे। सत यामधील त चा नंतर ज होतो। सज अधिक जन बरोबर सज्जन। सज मधील शेवटचा वर्ण हा ज आहे आणि जन मधील पहिला वर्ण हा ज आहे। ज अधिक ज बरोबर ज। ज ला ज तयार होतो। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिलं जे उदाहरण आपण पाहिलेलं आहे सदाचार, यामध्ये एक व्यंजन व एक स्वर एकत्र येऊन व्यंजन संधी तयार झाली, आणि दुसरं जे उदाहरण आपण पाहिलेलं आहे सज्जन, यामध्ये दोन्ही व्यंजन एकत्र येऊन व्यंजन संधी तयार झालेली आहे। संधीचा तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी। विसर्ग संधी म्हणजे काय? तर एका पाठोपाठ एक येणारे विसर्ग व स्वर किंवा विसर्ग व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला विसर्ग संधी म्हणतात। विसर्ग संधीमध्ये विसर्ग अधिक स्वर बरोबर विसर्ग संधी तयार होते, किंवा विसर्ग अधिक व्यंजन बरोबर विसर्ग संधी तयार होते। म्हणजेच विसर्गयुक्त संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्गयुक्त असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असते। हे विसर्ग व स्वर किंवा व्यंजन एकत्र होतात त्यालाच विसर्ग संधी म्हणतात। विसर्ग संधीचे उदाहरण पाहूया। पहिलं उदाहरण आहे दुरात्मा। दुरात्मा हा शब्द कसा तयार झाला? तर दु विसर्ग अधिक आत्मा बरोबर दुरात्मा। दु या पहिल्या वर्णामध्ये जो शेवटचा वर्ण आहे किंवा विसर्ग आहे, आणि आत्मा या शब्दामधील पहिला वर्ण आहे आ। विसर्ग अधिक आ बरोबर रा। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, दु मध्ये विसर्ग अधिक आ, आ हा स्वर आहे। विसर्ग अधिक आ बरोबर रा, रा हा वर्ण या ठिकाणी बनलेला आहे। दुसरं उदाहरण पहा दुर्जन। दुर्जन हा शब्द कसा तयार झाला? तर दु विसर्ग अधिक जन बरोबर दुर्जन। या ठिकाणी दु याचा शेवटचा वर्ण आहे तो म्हणजे विसर्ग, अधिक जन मधील पहिला वर्ण आहे ज। विसर्ग अधिक ज बरोबर ज।
या ठिकाणी विसर्ग अधिक ज, ज हा व्यंजन आहे. या ठिकाणी पहिल्या उदाहरणात विसर्ग व स्वर एकत्र येऊन विसर्ग संधी झाली आहे, तर दुसऱ्या उदाहरणात विसर्ग व व्यंजन एकत्र येऊन विसर्ग संधी झाली आहे. संधीच्या प्रकाराची पुन्हा एकदा थोडक्यात उजळणी करूया. संधीचे तीन प्रकार आहेत. त्यामधील पहिला स्वर संधी. स्वर संधीमध्ये दोन स्वर एकत्र येतात. व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक व्यंजन एकत्र येते. आणि विसर्ग संधीमध्ये विसर्ग अधिक स्वर किंवा विसर्ग अधिक व्यंजन एकत्र येते. या भागामध्ये आपण संधीचे तीन प्रकार पाहिलेले आहे. संधीचे उपप्रकार पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहे. धन्यवाद.